हेलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलास किचन। फ्रेंड्स, आपण आज आलू टिक्की बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया। इथे बघा, हे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे। 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। हिरवी कोथिंबीर घेतली आहे। चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। आपल्याला गरम मसाला पावडर लागणार आहे। हळद लागणार आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट लागणार आहे आणि जिरा पावडर लागणार आहे आणि धना पावडर लागणार आहे। हे बघा, हे बटाटे आता आपण उकडलेले बटाटे सोलून घेऊया आणि याला किसून घेऊया। ह्याचा आपण किस काढणार आहोत। हे बघा फ्रेंड्स, आता आपण इकडे एक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यात आपण थोडंसं आपण शॅलो फ्राय करणार आहोत। थोडंसं तेल टाकून घेऊया। आपण तेल तापायला लावलंय। आपलं तेल तापतंय, तोपर्यंत आपण इकडे टिक्की कशी करायची ते बघूया। हे बघा, हे दोन बटाटे मी किसून घेतलेत। आता आपण ह्याच्यात ट्रान्सफर करूया। आणि ह्याच्यात सगळे इंग्रेडिएंट्स आपण टाकून घेऊया। हे बघा, कॉर्नफ्लावर टाकतोय आपण 2 चमचे। त्याच्यानंतर चाट मसाला टाकलाय बघा। चिली फ्लेक्स घेतलेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता। हे बघा, 1/2 चमचा जिरे पावडर। त्याच्यानंतर एक थोडस लाल तिखट चवीनुसार घ्या। चिमूटभर हळद। 1/2 चमचा धना पावडर। थोडस गरम मसाला पावडर। चवीनुसार मीठ आणि हिरवी कोथिंबीर। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊ। हे बघा फ्रेंड्स, असं आपण गोळा करून घेतलंय बटाट्याचा सगळा। आता आपण ह्याची टिक्की करून घेऊया। एका प्लेटमध्ये मी मैदा घेतलाय थोडासा। आता आपण तेलाचा हात लावलेला आहे आणि आता आपण टिक्की करून घेणार आहोत। सगळी टिक्की आपण आता अशाच टिक्क्या करून घेऊया। हे बघा, आपण मस्त टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता आपलं तेल पण तापलेलं आहे। तर आपण ह्या मैद्यामध्ये आपण असं, हे बघा, तेल तापलेलं आहे चांगलं। फ्लेम मी मीडियम केलेली आहे। आपण ह्या मैद्यामध्ये असे याला घोळून घेऊया। हे बघा, आपण असं ठेवून घेऊया। आता आपण सगळ्या टिक्क्या टाकून घेऊया। हे बघा, आता आपण पलटी करून घेऊया। हे बघा, मस्त एका बाजूने भाजलेलं आहे, तळले मस्त। आता एका बाजूने शेकू। बघा फ्रेंड्स, आता आपली टिक्की मस्त झाली। गॅस बंद केलाय। आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। हे बघा, हे बघा, मस्त अशी आपली आलू टिक्की तयार झालेली आहे। झटकीपट होणारी रेसिपी आहे। टोमॅटो केचप बरोबर तुम्ही सर्व करू शकता। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर तुम्ही ही ट्राय करा, इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।